कावळ्यांना यमाचे प्रतीक मानतात. कावळ्यापासून आपल्याला शुभ व अशुभ घटनांचे संकेत मिळतात. म्हणूनच पितृपक्षात सर्वात आधी कावळ्यांना भोजन दिले जाते. पितृपक्षात कावळ्याला खूप महत्व दिले गेले आहे. पितृपक्षात जर आपण दिलेले भोजन कावळ्याने ग्रहण केले तर असे मानले जाते की आपल्या पित्रांची आपल्यावर कृपादृष्टी आहे आणि आपले पित्र आपल्यावर प्रसन्न आहेत. आणि जर कावळा आपल्या येथे भोजन ग्रहण करण्यास आला नाही तर आपले पित्र आपल्यावर नाराज असल्याचे हे संकेत आहेत. अशी मान्यता आहे की व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला सर्वात आधी कावळ्याचा जन्म प्राप्त होतो आणि कावळ्याला भोजन दिले तर ते आपल्या पित्रांना मिळते. याचे कारण हे आहे की पुराणानुसार कावळ्याला देवपुत्र मानले गेले आहे. इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वात आधी कावळ्याचे रूप धारण केले होते. ही कथा त्रेतायुगातील आहे, जेव्हा श्रीरामांनी अवतार घेतला होता आणि जयंतने कावळ्याचे रूप धारण करून सीतामाईच्या पायाला चोच मारली होती आणि श्रीरामांनी गवताच्या तोंडाचा बाण करून जयंतचा डोळा फोडला होता. याविषयी एक कथा अशीही सांगितली जाते की एकदा वनवासात असताना सीतामाई आंघोळ करीत असताना कावळा डोळा तिरपा करून सीतामाईकडे पाहत होता. हे श्रीरामांनी पाहिले व आपल्या मानाने कावळ्याचा एक डोळा फोडला होता. तेव्हापासून कावळ्याला एकाक्ष असे नाव पडले. तेव्हा तो श्रीरामांकडे गयावाया करू लागला व त्यांची क्षमा मागू लागला. त्यावेळी श्रीरामांनी त्याला असा वर दिला की ज्यावेळी तुला भोजन दिले जाईल तेव्हाच पित्रांना भोजन मिळेल व पितृपक्षात तुला सर्वात मोठा मान असेल. पितृपक्षात घरोघरी तुला आमंत्रण असेल आणि तो पिंडाला शिवल्याशिवाय मेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हापासून पितृपक्षात आपल्या पूर्वजांना भोजन मिळावे यासाठी कावळ्याला भोजन दिले जाते आणि सर्वात आधी त्यांनाच खाऊ घातले जाते. पितृपक्ष म्हणजे आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्याचा उत्सव. या काळात आपण खीर, मिठाई, भजी अशी वेगवेगळी पक्वान्ने बनवून आपल्या पित्रांना अर्पण करतो. यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. पितृपक्षाशी निगडीत अशा काही मान्यता व परंपरा आपल्या समाजात प्रचलित आहेत. यामध्येच एक परंपरा म्हणजे कावळ्याला आमंत्रण देऊन त्याला भोजन देणे होय. यावेळी आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात भोजन करण्यास येतात. यावेळी कावळ्याला भातापासून तयार केलेले पिंड जरूर खायला द्यावे. या पिंडामध्ये खडीसाखर जरूर असावी. त्याबरोबरच एखाद्या छोट्या भांड्यात साखर टाकून गोड केलेले पाणीही अवश्य ठेवावे. पितृपक्षात असे केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळते, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यामुळे आपल्यावरील मोठ्यात मोठी संकटेही टळून जातात आणि सर्व प्रकारचे पितृदोष, कालसर्प दोषही निघून जातात आणि आपल्या घरात सुख समृद्धीही येते. कावळ्याला आपण आपले पितृस्वरूप मानतो. तसेच पुराणांमध्ये दिलेल्या कथेनुसार कावळ्याने अमृताची चव चाखली आहे. म्हणून अशी मान्यता आहे की कावळ्याचा मृत्यू कधीही नैसर्गिक होत नाही. कावळ्याचा मृत्यू हा अकस्मितच होतो. कावळ्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळतात. म्हणूनच जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर कावळा दारात किंवा छतावर येऊन कावकाव ओरडतो हे आपण स्वतः अनुभवलेले असेल. पितृपक्षात कावळ्याला भोजन दिल्यास ते त्यांच्याद्वारे आपल्या पित्रांना मिळते. कावळ्याला अन्न दिल्यास आपल्याला कितीतरी प्रकारचे फायदे होतात. आपल्या कुंडलीत जर कालसर्पदोष किंवा पितृदोष असेल तर कावळ्याला अन्न खायला द्यावे. यामुळे आपल्या कुंडलीतील हा दोष कमी होतो. कावळा हा शनिदेवांचे वाहन आहे. म्हणून जर आपल्याला शनिदेवांना प्रसन्न करायचे असेल तर कावळ्याला अन्न खायला द्यावे. यामुळे आपल्यावर शनिदेवांची कृपा होते. कावळा जर काही खाताना दिसला तर आपल्याला त्याची शुभफळे मिळतात. कावळ्याला कावकाव करण्यामागेही काही संकेत दडलेले असतात. कावळा घराच्या कोणत्या दिशेला ओरडत आहे यावरून आपण त्या संकेतांचा अर्थ काढू शकतो. आपल्या घराच्या उत्तर दिशेला जर कावळा ओरडत असेल तर समजून जावे की आपल्या घरात आता देवी लक्ष्मीचे आगमन होणार आहे. घराच्या पूर्व दिशेला जर कावळा ओरडत असेल तर समजून जावे की एखादी शुभ वार्ता आपल्याला ऐकू येणार आहे. तर या उलट पश्चिम दिशेला जर कावळा ओरडत असेल व एखादी वाईट बातमी कानावर पडू शकते असे समजावे. कावळ्याला भोजन दिल्यास
आपल्यापेक्षा मोठ्या व वरचढ अशा शत्रूंचा नाश होतो, आपल्या शत्रूंचे भय दूर होते। तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की कावळ्याला भोजन का दिले जाते आणि कावळ्याला भोजन दिल्यास त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।